रायगड. मुलांनो, जावळीचा विजय कितीतरी दृष्टींनी फार महत्त्वाचा होता. एक म्हणजे जावळीच्या मोरेंचा बंदोबस्त लावल्याने स्वराज्याला असणारा स्वकियांपासूनचा धोका कमी झाला. जावळीच्या विजयामुळे शिवरायांना विरोध करणाऱ्यांना चांगलाच धडा मिळाला. एवढ्या मोठ्या मोऱ्यांचा पराभव शिवराय करू शकतात, मग आपली त्यांच्यापुढे काही धडगत नाही हे शिवरायांच्या शत्रूंना समजले. तसेच या विजयामुळे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले, स्वराज्याचा विस्तारही वाढला व यशवंतरावाचे सैन्य शिवरायांना येऊन मिळाल्याने सैन्य बळही वाढले. या सर्व कारणांमुळे जावळीचा विजय फार महत्त्वाचा ठरला. तसेच रायरीसारखा भक्कम किल्ला स्वराज्यात आला. रायरीचा किल्ला बघून शिवरायांना धन्यता वाटली. घेतलेल्या मेहनतीचे चीज झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर उमटले. त्यांनी रायरी हे किल्ल्याचे नाव बदलून रायगड असे ठेवले. त्यानंतर त्यांनी रायगडापासून जवळ असलेल्या सातारा जिल्ह्यातील भोरप्या डोंगरावर एक नवीन किल्ला बांधला. त्याचं नाव प्रतापगड असं ठेवलं. अशा तऱ्हेने शिवरायांनी स्वराज्याच्या कार्यात अडथळा निर्माण करणाऱ्या आपल्याच लोकांचा बंदोबस्त केला, जे स्वराज्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचं होतं.